आज जो निवडणूक आयोगाने निकाल दिलेला आहे हा लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक किंवा मी तर असं म्हणेन की दुर्दैवाने आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असताना आपल्या माननीय पंतप्रधानांनी एकदा लाल किल्ल्यावरून घोषणा करायला हरकत नाही की 75 वर्षाचं स्वातंत्र्य आता संपलेलं आहे आणि आता देशातली लोकशाही संपवून आम्ही बेबंदशाहीला सुरुवात केलेली आहे। आजपर्यंत आपण अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत की जिथे सरकारची दादागिरी चाललेली आहे, अगदी न्याय यंत्रणा सुद्धा आपल्या दबावाखाली कशी येईल याच्याबद्दल गेले काही दिवस केंद्रीय कायदा मंत्री बोलतायत, राज्यसभेचे अध्यक्ष बोलतायत, त्यांना न्यायमूर्ती नेमण्याचे सुद्धा आता अधिकार पाहिजे। मग असंच जर काही चालू राहिलं तर मी जे मगाशी म्हटलं की देशातली लोकशाही संपलेली आहे, लोकशाहीला भावपूर्ण आदरांजली वाहून आम्ही बेबंदशाहीला सुरुवात करत आहोत हे बोलण्याचं धाडस तरी सर्व यंत्रणा घेऊन एकट्या लढणाऱ्या पंतप्रधानांनी दाखवला पाहिजे। आजचा हा जो काही निर्णय आहे तो अत्यंत अनपेक्षित आहे, कारण जवळपास 6 महिने ही लढाई सर्वोच्च न्यायालयात सुद्धा सुरू आहे, तिची आता 21 तारखेपासून सलग सुनावणी सुरू होईल। आणि मधल्या काळात मी आपल्याशी बोललो होतो की तो निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निकाल देऊ नये। पक्ष कोणाचा बरोबर आहे कोणाच्या बरोबर आहे हे जर का केवळ आणि केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या आकड्यांवरती ठरवायला लागलो तर मग मात्र कोणी धनाढ्य माणूस निवडून आलेले आमदार खासदार विकत घेऊन पक्षाचा सर्वे सर्व होऊ शकतो, देशाचा पंतप्रधान किंवा राज्याचा मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतो हे सुद्धा मी मागे बोललेलो आहे। निवडणूक आयोगाबद्दल एवढंच मी म्हणेन की जी एक केस प्रशांत भूषण यांची एक केस सुरू आहे, नेमकी आता माझ्या लक्षात नाही आहे, पण त्यांनी निवडणूक आयुक्ताबद्दलच शंका व्यक्त केलेली आहे की 24 तासात ही फाईल हल्ली कशी आणि यांची नेमणूक झाली कशी। मला आता असं वाटायला लागलेलं आहे की जसं न्यायाधीश नेमण्याची एक प्रक्रिया असते तशीच प्रक्रिया आता निवडणूक आयुक्त नेमण्यासाठी सुद्धा विरोधी पक्षांना सोबत घेऊन सुरुवात करण्याची आता गरज लागलेली आहे। चोराला राजमान्यता देणं हे काही जणांना भूषणावं वाटत असेल, पण शेवटी चोर हा चोरच असतो। आज जी दयनीय अवस्था आमच्यातल्या गद्दारांची झालेली आहे, मिंदे गटाची आणि त्यांना मांडीवर घेतलेल्या जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाची जी एक दयनीय अवस्था झालेली आहे, त्यांना स्वतः लढण्याची हिंमत नाही आहे। मी अनेकदा त्यांना आव्हान दिलेलं आहे की हिंमत असेल तर निवडणुका घ्या, अगदी लोकसभापासून महापालिका तुम्ही एकत्र घ्या, ती निवडणूक घेण्याची काही त्यांची हिंमत झाली नाही। आता मला अशी शक्यता वाटायला लागलेली आहे की ज्या पद्धतीने त्यांनी धनुष्यबाण आणि शिवसेना हे मिंदे गटाला दिलेलं आहे, म्हणजेच असं की कदाचित येत्या 1-2 महिन्यामध्ये निवडणुका सुद्धा जाहीर होऊ शकतील महापालिकेच्या, कारण त्यांना कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका जिंकायचे, मुंबईच्या हातामध्ये भिकेचा कटोरा देऊन दिल्लीश्वरांच्या दारात उभी करायची आहे, ते जे काही त्यांचं स्वप्न आहे ते स्वप्न धनुष्यबाण त्यांना देऊन ते साकार करण्याचा प्रयत्न कदाचित करतील, न सांगावं, कदाचित उद्या आमची मशाल चिन्ह जे आहे चिन्ह ते सुद्धा ते घेतील, पण मशाल आता पेटलेली आहे। जेवढा अन्याय यंत्रणांचा वापर करून तुम्ही आमच्यावरती कराल त्या प्रत्येक अन्यायाचा बदला महाराष्ट्रातली जनता घेतल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे। ठीक आहे, आजच्या पुरतं तरी त्यांनी धनुष्यबाण चोरलेलं आहे, ते धनुष्यबाण कागदावरचं आहे, पण जे दुसरं खरं धनुष्यबाण आहे ते आजही माझ्याकडे आणि ते कायमचं माझ्याकडे राहणार आहे, ते तुम्हाला मी आता दाखवतोय। एकूण काय की अनेकांना असं वाटलं असेल की आता शिवसेना संपली, शिवसेना ही अशी लेचीपेची नाही आहे। आजपर्यंत पहिल्या दिवसापासून तेव्हासुद्धा आमच्याकडे एक निशाणी नव्हती, हा धनुष्यबाण ज्याचा उल्लेख मी वारंवार करतो तोच हा धनुष्यबाण आहे, त्याच्यावरती कुंकूसुद्धा आपण पाहू शकता, हा शिवसेना प्रमुखांच्या देवाऱ्यातला आजसुद्धा आमच्या पूजेत असलेला धनुष्यबाण आहे आणि याची पूजा ही माननीय शिवसेना प्रमुखांनी स्वतःच्या हाताने केलेली आहे। या धनुष्यबाणाचं तेज, ती जी काही शक्ती आहे ती यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे, मला विश्वास आहे, आणि हे हा जो धनुष्यबाण आहे तो आमच्या पूजेमधला आहे, तो पूजेतच राहणार, तो पूजेतच राहणार। ठीक आहे,
त्यावेळी सुद्धा जी काही लढाई झाली असेल रावणाकडे पण धनुष्यबाण असेल रामाकडे पण असेल, पण शेवटी विजय हा जसा रामायणामध्ये रामाचा झाला आणि 100 कौरव एकत्र आले म्हणून काय पांडव हरले नव्हते, सत्याचा विजय नेहमी होत आलेला आहे आणि सत्याचाच विजय हा आता आपल्याला सर्वसामान्य नागरिकांना आणि मी तमाम अन्याय विरुद्ध जे पेटून उठलेले आहेत की अनेकांना हे मान्य नाही आहे, हा अन्याय जो काही झालेला आहे अत्याचार होतोय लोकशाहीवरती अत्याचार होतोय. मी मागे एकदा असं म्हटलं होतं की हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, अंध धृतराष्ट्र नाही आहे, तो आपल्या डोळ्यासमोर लोकशाहीचं असं वस्त्रहरण कदापि खपून घेणार नाही. या निर्णयाच्या विरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयात तर जाणारच आहोत. आम्हाला खात्री आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये ह्याचा निकाल लागेलच आणि दुसरी जी अपात्रतेची केस ही तिथे चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा जर घटना मानून निर्णय लागला तर अनेक घटना तज्ञांनी सांगितलेले की निर्णय काय लागणार 16 जण हे अपात्र होणार म्हणजे होणारच असं घटना तज्ञांचं मत आहे. हे मी आपल्याशी बोलताना मला आणखीन एका गोष्टीची आठवण करून द्यायची आहे की गेले काही दिवस काही लोक म्हणजे त्याच्यात एक केंद्रीय लघु सूक्ष्म का असेना पण केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी सांगितलं होतं आपल्याला की द्या ब्रेकिंग न्यूज धनुष्यबाण यांनाच मिळणार. हे कसं काय म्हणजे हा काही ठरवलेला कट आहे का? कट होत आहे तर दिसतंय, कटकारस्थान होत आहे तर दिसतंय, पण या कटामध्ये केवढ्या मोठ्या पातळीवरची लोक सामील झालेली आहेत हे सुद्धा आता जनतेला कळायला लागलेलं आहे. कारण आपले राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा मध्ये म्हणाले होते की हे धनुष्यबाण यांनाच मिळणार, केंद्रीय मंत्री म्हणतात धनुष्यबाण यांनाच मिळणार आणि आज धनुष्यबाण त्यांनाच दिलं गेलं. हे धनुष्यबाण पुन्हा एकदा सांगतो असं ओरबाडून तुम्ही घ्यायचा प्रयत्न केला तरी ते तुम्ही ओरबाडून घेऊ शकणार नाही, कारण हे शिवसेनेचं धनुष्यबाण शिवसेना प्रमुखांच्या पूजेतलं आहे. तुम्ही आत्तापुरतं तुम्हाला वाटत असेल आत्ता तिकडे जल्लोष चालला असेल, आपली चोरी पचली म्हणून चोरांना आनंद झाला असेल. शेवटी चोर तो चोर असतो, ज्याला स्वतः करण्याची काही मर्दानगी नसते तो नामर्दच अशी चोरी करू शकतो, म्हणून नामर्द किती जरी मातला तरी तो मर्द होऊ शकत नाही हे सत्य आहे. त्याच्यामुळे आम्ही जोपर्यंत सुप्रीम कोर्टात जात नाही, कारण आता शुक्रवार आहे, लवकरात लवकर आम्ही जाणार, तोपर्यंत त्यांना धनुष्यबाणाचे पेढे खाऊ द्या, धनुष्यबाण त्यांनी चोरल्याचा आनंद त्यांना मिळू द्या. शेवटी चोर बाजारालाच जर का मान्यता मिळणार असेल तर मग बाकीच्या बाजाराला काहीच अर्थ राहत नाही आहे. एकूणच सगळे बाजार गुणगे म्हणजेच लोकशाही हे आपल्या देशाला परवडणारं नाही आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगतो की शिवसैनिकांनो शिवसेना प्रेमीनो कुठेही खचू नका. मी तर कुठे खचलेलं नाही आहे, मी पहिल्या दिवशी सुद्धा सांगितलं होतं की ही लढाई आता शेवटपर्यंत आपल्याला लढावीच लागेल आणि विजय आपलाच होणार, फक्त हिंमत सोडू नका, जिद्द खचून देऊ नका, बस मैदानात उतरलोय आता विजयाशिवाय माघारी परतायचं नाही, एवढंच मी सगळ्यांना आवाहन करतो. बाकी आणखीन मला जे काही बोलायचं असेल ते येत्या 1-2 दिवसामध्ये मी वाटलं तर पुन्हा बोलेन, पण तूर्त मला असं वाटतं ही चोरी त्यांना काही काळ पचली अशी वाटत असेल पण ही चोरी त्यांना पचणार नाही आहे. परत सांगतो की त्यांना शिवसेना प्रमुखांचा फोटो चोरावा लागतोय, त्यांना शिवसेना हे नाव चोरावं लागलंय, त्यांना शिवसेनेचं धनुष्यबाण चोरावं लागलेलं आहे. असे चोर कधीही मर्दानगी गाजू शकत नाहीत, म्हणून हे नामर्दानो तुम्हालाही चोरी पचली अशी वाटत असेल तरी ती तशी पचणारी नाही एवढं लक्षात ठेवा आणि जनता ह्याचा पुरेपूर बदला कोणत्याही येणाऱ्या निवडणुकीत घेतल्याशिवाय राहणार नाही. आज जो निर्णय घेतलेला आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने त्याचा परिणाम जो न्यायप्रविष्ट सध्या न्यायालयात चालू आहे प्रकरण त्यावरती होणार मला नाही वाटत, कारण ज्यावेळेला हा विषय आला होता तेव्हा आमच्या वकिलांनी सांगितलं होतं न्यायमूर्तींना की ह्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाकडे ही केस देऊ नका, कारण ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाचे वकील हे तिकडे कोर्टामध्ये फड पडतोय कधी आणि आम्ही झेलतोय कधी अशा एका भावनेने उभे होते तेव्हाच आमच्या डोक्यात आलं होतं की हे गडबड करणार आणि त्याप्रमाणे त्यांनी अंधेरीच्या पोटनिवडणुकीच्या आधी ही गडबड केलीच. परंतु शेवटी न्याय संस्था ही स्वतंत्र आहे आणि आमचा न्यायमूर्तींवरती सर्वोच्च न्यायालयावरती नितांत विश्वास आहे. संपूर्ण आता आज त्यांनी निकाल म्हणजे आज त्यांनी सांगितले की 21 तारखेपासून सुनावणी सुरू होईल. आज जे न्यायमूर्ती बसले त्यांच्यासमोर ही केस चालणार आहे, प्रत्येक कंगोरा तपासून घेऊन
लोकशाहीसाठी म्हणून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी म्हणून या केसकडे केवळ देशाचंच नाही तर जगाचं लक्ष आहे. कारण या देशामध्ये शेवटी काय चाललंय हे परदेशातनं सुद्धा बघतायत. जर का माध्यमांच्या कार्यालयावरती धाडी टाकल्या जात असतील आणि पक्ष असे संपवले जात असतील तर या देशामध्ये यावं की नाही हे परकीय गुंतवणूकदार सुद्धा आता बघत असतील आणि परदेशात राहणारे भारतीयांची सुद्धा याच्यावरती भवितव्य ठरणार आहे. आता हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. हा मुद्दा माझ्याकडनं सुटला होता तुम्हाला मी खास आभार मानतो. कारण हे गेले काही दिवस यांनी जे काही निवडणूक आयुक्तांनी थोतांड केलं ते थोतांड एवढं भयानक आहे की आमच्याकडे त्यांच्याकडनं लेखी मागणी काय आहे तुम्ही आम्हाला तुमच्या सदस्यांची पदाधिकाऱ्यांची शपथपत्र द्या. ती शपथपत्र आम्ही दिलेली आहेत. तुम्ही तुमच्या सदस्यांची सुद्धा अर्ज द्या. ते अर्ज आम्ही लाखांमध्ये दिलेले आहे. मग हा खटाटोप कशाला सांगितला आम्हाला? जर तुम्ही मागितलं होतं ते आम्ही दिलं. त्यांनी जे मागितलं ते त्या त्या फॉर्मॅटमध्ये आम्ही दिलं. मग हे जर शेण खायचं होतं तर ते आधीच खायचं होतं ना शेण. आज निवडणूक आयुक्तांनी जे काही शेण खाल्लेलं आहे ते त्याने शेणच खायचं होतं तर आम्हाला खटाटोप करायला का लावला? उद्धवसाहेब बसत होतो तो राजकीय प्रश्न मुळात आता तुमचे जी निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया आहे की बाळासाहेबांचे विचार माझेच होते आमचेच होते म्हणून शिवसेना आम्हाला मिळाली. दुसरीकडे भाजपचे नेते स्पष्ट म्हणतात की तुम्ही हिंदुत्वाचा त्याग केला काँग्रेसची सलगत. हिंदुत्वाचा त्याग केला म्हणजे काय केलं? हिंदुत्वाचा त्याग केला म्हणजे काय केलं असं त्यानं म्हणायचंय? मी काँग्रेस बरोबर जर का भारतीय जनता पक्षाने माझ्या पाठीत वार केल्यानंतर शिवसेनेच्या पाठीत वार केल्यानंतर आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जायला लागलं म्हणून आम्ही जर का हिंदुत्वाचा त्याग केला असेल तर मोहन भागवत मशिदीत गेले ते हिंदुत्व त्यांनी सोडलं नाही का? काल परवाकडे नरेंद्र मोदी येऊन चपाती लाटून गेले ते त्यांनी हिंदुत्व सोडलं नाही का? म्हणजे त्यांनी काही केलं तरी त्यांनी ते हिंदुत्व. म्हणजे उद्या त्यांनी नमाज पडला तरी आम्ही त्यांना हिंदू मानायचं? बाळासाहेब ठाकरेंचा विजय हा बाळासाहेब ठाकरेंचे विचार त्याने कधी कळलेच नाही. कारण बाळासाहेब ठाकरेंनी कधी कोणाचे गुलाम व्हा हा विचार कधीच दिला नव्हता. अन्यायाशी लढा, अन्यायाला लाथ मारा आणि ती लाथ मी त्यावेळेला मारली. त्याच्यामुळे आज सुद्धा आम्ही पोटनिवडणूक जिंकलोच ना. का नाही त्यावेळेला निवडणूक लढला तुम्ही? बाळासाहेबांचे विचार हे पहिले समजून घ्यायला पाहिजेत. दुसऱ्याचा नेता चोरायचा, दुसऱ्याचे विचार चोरल्यासारखं दाखवायचं, दुसऱ्याचं चिन्ह चोरायचं आणि जिंकलं की नाही, जिंकू शकत नाही ते तसे. पण त्यांची दयनीय अवस्था मी परत सांगतो की एवढी झाले की त्यांना महाराष्ट्रामध्ये शिवसेना बाळासाहेब ह्याशिवाय भाजपा निवडणुकीत पुढे जाऊ शकत नाही हे त्यांना कळून चुकले. महाराष्ट्रामध्ये मोदी नाव चालत नाही हे त्यांना कळलेलं आहे. म्हणून त्यांना आता शिवसेना प्रमुखांचा तो एक जमाना होता की त्यावेळेला सभेमध्ये मोदींचे मुखवटे घालून माणसं यायचे. आता ते सुद्धा बाळासाहेबांचे मुखवटे घालून लोकांसमोर फिरवून लागले. तर शेवटी मुखवटा हे कळते, मुखवटा घातला म्हणजे विचार नाही. हा जो प्रश्न आहे आपल्यावर जो आता हा जे जो निर्णय गेला आपल्या विरुद्ध ही वेळ आहे की सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन, कारण आज तुमच्यावरही पाळी आली आहे, इतर विरोधकांवरती अशा प्रकारचा तसंच तुमच्यावरती पण पाळी येऊ शकते. कारण बीबीसीच्या कार्यालयावरती धाडी पडल्या आहेत. तुम्ही सुद्धा एकत्र आले पाहिजे. नाही, विरोधी पक्ष म्हणून एकत्र आले पाहिजे. पण विरोधीच का? ज्यांना ज्यांना या देशात लोकशाही पाहिजे, आज टिकायला पाहिजे, देशात लोकशाही असायला पाहिजे हे ज्यांना वाटते त्या सगळ्यांनी एकत्र व्हायला पाहिजे. सगळ्या नागरिकांनी एकत्र व्हायला पाहिजे आणि सगळ्या प्रसार माध्यमांनी एकत्र यायला पाहिजे. हे टिकलं पाहिजे. बघा लोकशाही आहे. सर एक बार हिंदी में सारी चीजें प्रिंट कर दीजिए. सर राष्ट्रीय विषय है सारे नेशनल, एक बार हिंदी में आपका निवेदन हिंदी में बता दीजिए. क्या बताऊं, पूछो मुझे. सारी चीजें जो चुनाव आयोग का फैसला आया है देख रहे हैं, उसे किस तरह से देख रहे हैं? क्योंकि पिछले 6 महीने से ये लड़ाई शुरू थी. आपने शपथ पत्र चुनाव आयोग को दी थी लेकिन आज ये डिसीजन चुनाव आयोग का देखने को मिला है. ये सरासर अन्याय है. मैंने जैसे कहा कि अब अपने देश में तानाशाही की शुरुआत हो गई है. ऐसा ऐलान अपने प्रधानमंत्री कर दे तो ज़्यादा अच्छा रहेगा, क्योंकि अब प्रजातंत्र तो देश में रहा नहीं. और जिस तरीके से उन्होंने आज फैसला सुनाया है, इतने दिनों से हमारे पीछे वो पड़े थे और जिस फॉर्मेट में उन्होंने जो भी मांगा वो एफिडेविट था, फिर हमारे जितने सारे मेंबर्स हैं उनके भी सदस्य पत्र थे.
लाखों के संख्या में हमने उनको दे दिए थे, इसके बावजूद आज वो अगर कहते हैं कि सिर्फ विधायक और सांसदों के ऊपर पार्टी किसके पास है ये तय होना तय उन्होंने किया, तो ये अन्याय है। फिर इतने दिनों तक हमें क्यों ये सब एक्सरसाइज करवाया? पार्टी तो मेरे साथ है, आम जनता तो मेरे साथ है, और इसलिए मैंने कहा कि लगातार मैं चुनौती देते आया कि हिम्मत है तो सामने आ जाओ, मैदान में आ जाओ, चुनाव ले लो। चुनाव लेने की तो उनकी उनमें हिम्मत नहीं थी, लेकिन अब ऐसे लग रहा है। हालांकि आज अपने महाराष्ट्र में दो उपचुनाव चल रहे हैं। मैं साधारणतः आपण असं मानतो की आचार संहिता असताना तिकडे कोणी काय करू नये। अगर वो कानून खुद निवडणूक आयोग ही तोड़ रहा है जिस राज्य में आचार संहिता जारी है उसी वक्त उन्होंने फैसला दिया है, तो अब ऐसे लगने लगा कि जिस जल्दबाजी में उन्होंने हमारा धनुष्य बाण और नाम उनको दे दिया है, तो शायद अब आने वाले 2-3 महीने में वो इलेक्शन भी ले लेंगे। ऐलान करना चाहिए। अगर देखो हम तो कहते कि अब तो वो तो कहते कि पहले कांग्रेस ने भी सरकार गिराई थी, उन्होंने भी, अगर उन्होंने ऐसे किया था तो इसलिए तो आपके लोगों ने चुन कर लाए ना वहाँ पर। अगर कांग्रेस ने उस वक्त इमरजेंसी लागू की थी तो आप भी इमरजेंसी लागू करना चाहते हैं, लेकिन उस वक्त इंदिरा जी में इतनी एक हिम्मत थी कि हाँ मैं इमरजेंसी देश पे डिक्लेयर कर रही हूँ, उन्होंने डिक्लेयर किया था, ये तो इनमें हिम्मत नहीं है। सर आपने कहा कि अध्यक्ष नहीं तब ये फैसला सुनाया है, क्या आप इस फैसले को सर्वोच्च न्यायालय में चुनौती? बिल्कुल हम चुनौती देंगे। आपको अभी भी निष्पक्ष लग रहा है? बिल्कुल लग रहा है, और हमारा मानना है कि वो अभी आखिरी एक उम्मीद है। देश की जो कोर्ट है, देश का सर्वोच्च कोर्ट है, वो आखिरी उम्मीद रही है कि ये प्रजातंत्र देश पे जिंदा रहे या मर जाए। इलेक्शन कमिश्नर की नियुक्ति को लेकर जिस तरह से न्यायाधीशों की नियुक्ति हुई उस तरह का एक पैनल होना चाहिए। पैनल होना चाहिए क्योंकि ये तो सरासर दिख रहा है कि उनका गुलाम है ये इलेक्शन कमिश्नर है, और उनके खिलाफ प्रशांत भूषण जी केस भी लड़ रहे हैं। उन्होंने सब वो मुद्दे दिए हैं कि कैसे 24 घंटों में उनकी फाइल ले ली, कैसे क्या हुआ, तो जिस तरीके से अब वो न्याय व्यवस्था भी अपने अमल के नीचे लेना चाहते हैं। सर भाजपा के लोग कह रहे हैं कि ये बाला साहब ठाकरे के विचारों की जीत है कि भाजपा के कौन से लोग, क्योंकि भाजपा के असली लोग जो है, भाजपा के असली लोग दिखाई नहीं दे रहे, सब बाजारू लोग वहाँ है और वही ज्यादा बकते हैं। पीएम को टारगेट नहीं मैंने किया, क्योंकि आप तो पीएम हैं, और अगर वो इसमें दखलअंदाजी देते तो ऐसे ये खुलेआम प्रजातंत्र की हत्या नहीं होती। नहीं नहीं बिल्कुल नहीं, शिवसेना तो और जोर से ऊपर आएगी, और अब मैं जो कह रहा हूँ लिख कर रखो, सिर्फ शिवसेना ही नहीं आम जनता शिवसेना के साथ रहेगी। तो साहब आपण सांगितलं की कदाचित महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुद्धा इतर लागल्या जातील, अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे धनुष्यबाण नाही, पक्षातले निम्मे आमदार गेलेले आहेत, खासदार गेलेले आहेत, मग काय झालं परिस्थितीमध्ये, पुढे निकाल काय लागतील असं वाटतं? पुढे एक तर आम्ही मध्ये एक मिनिट, हीच परिस्थिती होती जेव्हा अंधेरीची पोटनिवडणूक झाली, तेव्हाही माझ्याकडे धनुष्यबाण नव्हतं, तेव्हा सुद्धा गद्दारी केलेलीच होती, तरी सुद्धा ज्या वेळेला सार्वत्रिक निवडणूक जेवढं मतदान झालं होतं त्याच्याहून जास्त मतदान पोटनिवडणुकीत झाले, मशाल चिन्हावरती झाले। आता तर मला असं वाटतं की जेवढ्या नीचपणाने हे खेळतायत कदाचित उद्या आमची मशाल सुद्धा काढून घेतील, हे पाहता तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा, कदाचित उद्या हे केंद्र सरकारचे गुलाम जे तिकडे आयुक्त बसलेले आहेत हे उद्या आमची मशाल पण काढून घेतील, आणि त्याची आम्ही सगळ्यांनी तयारी ठेवली पाहिजे की मशालीची धग काय असते यांना दाखवलं लागेल। सर सीएम आवास से लेकर जगह जगह पर सेलिब्रेशन हो रहा है, एक करने दो ना, एक अरे एक दिन तो चोरों को जश्न मनाने दो, सिर्फ उनको इतना ध्यान में रखना चाहिए कि ये चोरी है, अपना खुद का बनाया हुआ कुछ नहीं है। वो बाला साहब को चुराना चाहते है, धनुष्य बाण को चुराना चाहते है, तो चोरी में क्या मर्दानगी है? सर अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे, त्याच दरम्यान निकाल येतोय सगळं बाला काय तुम्हाला वाटत? म्हणजे आता काय सगळे जर का वरपासून खालपर्यंत मिळालेले असतील आणि सगळ्यांनी जर का हातात हात घालून, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आपल्या देशातला जो एक लोकशाही म्हणून विषय आहे तो आपण आपल्या डोळ्या देखत संपताना संपवताना गपचूपपणे पाळणार आहोत का, हा मुद्दा केवळ महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या जनतेने विचार केला पाहिजे, आणि त्यावेळेला जशी त्या
वेळेला इंदिरा गांधींना देशाने नाही म्हटलं तरी शिक्षा दिली होती, इंदिरा गांधींचा पराभव केला होता, त्यांना पर्याय कोण हा विचार न करता त्यांना हरवलं होतं. तसाच विचार करण्याची आता वेळ आलेली आहे की पर्याय कोणी असेल, पण हे जुलमी अत्याचारी राजवट नको हा विचार आता देशातल्या प्रत्येकाने केला पाहिजे. सर आपने मराठी में कहा बालासाहेब दलित वार्ड का नाम दिया आपने कि बालासाहेब उसकी पूजा करते थे, आज भी हम भी करते हैं. सर उसी को थोड़ा सा हिंदी में आप एक्सप्लेन कर दीजिए. एक चीज दूसरी, जो एक केंद्रीय मंत्री ने कहा था कि धनुष बाण इनको दे दो, उसको लेकर आपने इन दोनों सवालों का हिंदी में जवाब. अभी अभी आपने जो सवाल पूछे उसमें उत्तर आ ही गए ना. धनुष्यबाण तो मैंने पहले दिखाया आपको, वो वही धनुष्यबाण है जिसकी पूजा आज भी होती है और जिसकी पूजा बाला साहब अपने हाथों से करते थे. तो इन्होंने भले कागज पे धनुष्यबाण चुराया होगा, लेकिन असली धनुष्यबाण मेरे पास है. और उस धनुष्यबाण की ताकत जिसकी पूजा बाला साहब ने की है, वो जो उसपे शक्ति है, वो शक्ति की ताकत इनको दिखेगी. वो पता चला मोदी का चेहरा महाराष्ट्र में नहीं चलता, इसलिए अब बाला साहब का नकाब पहन के वो सारे भाजपा ही मैदान में उतरना चाहते. बाला साहब नाम ही चल रहा है, धनुष्यबाण चलता है, शिवसेना चलता है, भाजपा की जादू नहीं चल रही है. जो पिछले चुनाव हो गए 5, उनमें से कितना भाजपा सिर्फ एक जीत गई पदवीधर मध्ये, और तो सुधा उम्मीदवार आमचा चोर लेला, मैं उम्मीदवार भी उनको चोरी करना पड़ता है. सात जजेसच्या कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे हे प्रकरण वर्ग करण्यासाठी एक रिमार्क पास केले गेलेला आहे की 21 फेब्रुवारीला आपण विचार करू, तो आव्हान त्याला तुम्ही कसं आव्हान काय जो असे शेवटी जर 5 न्यायमूर्ती त्यांच्या यांनी न्याय देऊ शकत असतील तर आम्हाला काही अडचण नाही आहे. त्यांनी आमचं म्हणणं एवढंच आहे की जसं आता निवडणूक आयोगाने एक खेळ केला की त्यांनी प्रतिज्ञापत्र आमच्याकडनं घेतली, त्यांनी सदस्यपत्र आमच्याकडनं घेतली आणि वरकरणी सगळं आम्ही खूप खोलत जातोय असं दाखवून मी मगाशी म्हटलं ते परत सांगतो की शेण खायचं ते खाल्लंच. त्याच्यामुळे आमचा विश्वास आता न्यायमूर्तींवरती आहे, ते अत्यंत निपक्षपातीपणाने आजपर्यंत सगळं तो कारभार चाललेला आहे आणि त्यांनी घटनाक्रम जो काय आहे, पहिलं काय घडलं दुसरं काय घडलं त्याच्याप्रमाणे घटनाक्रम लक्षात घेऊन ते विचार करतायत असं आम्हाला वाटतं. आणि तीच एक शेवटची आशा आहे, कारण ती जर का अशा आता संपली तर मग आपल्या देशामधल्या निवडणुकाच रद्द करून एक छत्री अंमल सुरू करायला काय हरकत नाही. निवडणुकांचं तरी लोकांना कशाला तुम्ही दांगडीत उभं करता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात तुम्ही प्रचंड आंदोलन केलं, त्यांना हटवण्याची मागणी केली, त्यानंतर आज त्यांचा शेवटचा दिवस होता, जाता जाता अपशकून झाला असं वाटतं. होणार ना, होणार, नक्कीच होणार, नक्कीच होणार. म्हणून मी सांगितलं ना की तुम्हाला लक्षात असेल की जेवढी जेवढी शिवसैनिक मला भेटतात त्यांना मी सांगितलं की मी 19 जून 1966 च्या मानसिकतेत आहे. ज्या वेळेला शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची सुरुवात केली तेव्हा तर आमदार खासदार काही नगर चौक पण नव्हते, पण त्याच्यानंतरच्या निवडणुकीपासून जो शिवसेनेचा इतिहास आहे तो बघता तुम्ही. अनेकांना शिवसेनेनी मोठं केलं, आता काय झालेलं आहे, शिवसेना प्रमुखांनी आणि शिवसेनेनी जेवढं काही देता येणं शक्य होतं ते देण्याचा प्रयत्न केला, पण ही जी माणसं ज्यांनी सगळं काही घेतलं ती त्यांनी सगळं घेण्याचं काम केलं, पण मनाचा मोठेपणा त्यांच्यात आलाच नाही, कारण मनाचा मोठेपणा हा देता येत नाही. सर 21 फरवरी को लेकर कितना आशान्वित है और 21 फरवरी को जो फैसला आने वाला है. 21 फरवरी को फैसला नहीं आने वाला. सर शिवसेना का चुनाव फिर भी चला गया, कैसे चला, कैसे गया? अब तो हम जाएंगे ना कोर्ट में, अदालत है ना. हो नक्की वाटतं, कारण त्याच्यासाठी त्यांनी हा निकाल ठरवून दिलेला आहे आणि ठरवून निकाल दिल्यानंतर अगदी 2-5 दिवसामध्ये जर का 227-236 चा निकाल लागून सुद्धा निवडणुका तरी मला नवलने वाटतात. तुम्ही कसे सामोरे जाणार, कारण आम्ही मर्दासारखे सामोरे जाणार. सर निवडणुकीवाला समय, सर किस तरह से आप अपनी लड़ाई लड़ेंगे, क्योंकि बहुत सारे नेता जो छोड़ कर गए कहीं ना कहीं उनकी भी अपनी नेता गए, लेकिन जिन्होंने उनको नेता बनाया वो मेरे साथ है, आम शिवसैनिक और आम जनता मेरे साथ है. तो नेता चले गए होंगे, जिन्होंने उनको नेता बनाया वैसे नेता बनाने वाली शक्ति मेरे पास है. सर निवडणूक आयोग असं देखील म्हणताय तुम्ही छुप्या पद्धतीने घटनेमध्ये बदल केलेला आहे, ते राजकीय पक्षाला साजेशन काय छुप्या पद्धतीने अनिल जेव्हा दिली देवताने बोलले जेव्हा आम्ही याच्याबद्दल जे सगळे एव्हिडन्सेस सीडी सुद्धा इलेक्शन कमिशनला दिलेली आहे, त्याची निवडणूक प्रक्रिया पार पडली तुम्हाला सुद्धा मीडियाला देतो
ते तुम्ही दाखवा. ते असं म्हणतात की 2018 नंतर तुम्ही बदललेली घटना त्यांच्यापर्यंत दिली नाही. प्रश्न एवढाच आहे की मरे तुम्ही जे आम्हाला सगळी मगजमारी करायला लावली ती करायला का लावलीत, सदस्य संख्या दाखवायला का लावलीत, प्रतिज्ञापत्र द्यायला का लावलीत, मग तुम्ही त्याच वेळेला जर का तुमचं ठरलेलं होतं तर ही मेहनत आम्हाला करायला का लावलीत, तुम्ही तेव्हाच उडवून टाकायला पाहिजे होतं पहिल्या दिवशी. मग तुम्ही आता कारण शोधलं, कारण आम्ही भारी पडलो त्यांना, सदस्य संख्येमध्ये भारी पडलो, प्रतिज्ञापत्रामध्ये भारी पडलोय, तर ते वजन त्यांना पेलवलं नाही म्हणून फालतू काहीतरी कारण त्यांनी सांगितले. सर 1999 दाखला देत आहेत की दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी असा प्रयत्न केला होता, त्यावेळी रिजेक्शन झालेलं होतं, 2018 ला पुनरावृत्ती करण्यात आली. आयोगाचं म्हणणं आहे की अशा प्रकारच्या घटनेमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला होता, आयोगाचा दावा कितपत काय मला कळलं नाही. अशाच प्रकारे पक्षप्रमुखाची संकल्पना बदलण्याचं काम 1999 साली करण्यात आलं होतं असं आयोग केलं होतं आणि 2018 सुद्धा तो पुन्हा एकोणीसशे नव्याण्णवची घटना ते मान्य करतायत, ती बाळासाहेबांची घटना म्हणून ते करतायत. 1999 नंतर ज्या ज्या वेळेला 5-5 वर्षांनी पक्षांतर्गत निवडणुका झाल्या त्यावेळेला पक्षांमध्ये बऱ्याचदा कुठं एखादं पद निर्माण करायचं असेल किंवा काहींना उपनेते करायचे असतील, काहींना नेते करायचे असतील, तर त्या अमेंडमेंट्स करायला लागतात. त्या अमेंडमेंट्स त्या घटनेमध्ये एम्बेड होतात आणि ते नवीन सुधारलेली अमेंडेड घटना ही इलेक्शन कमिशनला दर 5 वर्षांनी जाते, त्याच्याबरोबर CD जाते, सगळ्याचा रेकॉर्ड आमच्याजवळ आहे, एक्नॉलेजमेंट त्यांनी दिलेले आहेत आणि त्याला जर आता हे बोलत असतील तर मग तुम्ही हे पक्षाचे एवढे प्रतिनिधी आहात, पक्षाचे एवढे पदाधिकारी आहेत, त्यांचे ॲफिडेव्हिट द्या, त्यांचं सगळं तुमचं त्यांना पाहिजे त्या विहित नमुन्यांमध्ये द्या, हे वगैरे त्याच्यामध्ये पत्र आहेत त्यांचे. एक मिनिट, ही आमची काय घरची रद्दी नव्हती नेऊन दिली त्यांना आणि आता ते काय रद्दीमध्ये विकणार का आमची शपथपत्र आणि सदस्यांची हे, की तेवढंच निवडणूक आयोगाला आता माहिती होईल, कारण लाखाच्या संख्येमध्ये आम्ही दिलेले आहे, ती काय रद्दी नाही दिलेली. आपल्याकडे एकच आहे की शिवसेना भवन ही इमारत आपल्या आपल्याकडे आहे, उद्या जर तिच्यावरती दावा केला असं काय मोगलाही आले का घेण्याचा प्रयत्न होईल की काय अशी भीती तुम्हाला वाटते, मशाल चिन्ह काढून घे. नाही, ज्या पद्धतीने हलकटपणा चाललेला आहे तो हलकटपणा बघितल्यानंतर धनुष्यबाण त्यांनी घेतला, उद्या मशाल पण काढून घेतील आणि मशाल काढून घेतील आणि घेतील आणि निवडणुका लावतील. ज्या समता पार्टीने निवडणूक आयोगामध्ये मशाल चिन्हावरती दावा केलेला होता तीच समता पार्टी मशाल चिन्हावरती पुन्हा दावा करण्यासाठी सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं कळतंय. समता पार्टी मी तुम्हाला काय म्हटलं काय वाटेल ते करतील ते, पण शेवटी हातात येईल ते हत्यार लोकशाहीच्या लढाईमधलं. महाविकास आघाडीचे नेताओं की कोई बात हुई फैसले आने के बाद से कांग्रेस से किसी ने बात की आप तो कोई पहले आपसे बात करो मैं आज पहिलं म्हणून मी तातडीने तुमच्या माध्यमातून मी माझ्या शिवसैनिकांशी बोलतोय, माझ्या भावना त्यांच्या बरोबर मी शेअर करतोय आणि महाराष्ट्रातली जनता ही खूप जागरूक आहे, खूप संवेदनशील आहे आणि त्या जनतेला हे पटणारं नाहीये. शेवटी अन्यायाविरुद्ध लढणार हा महाराष्ट्र आहे आणि अन्यायाविरुद्ध लढण्यामध्ये महाराष्ट्र नेहमी अग्रेसर राहिलेला आहे, तो याही वेळेला राहील. लाल मातीतली कुस्ती म्हणजे